पोटनिवडणुकीच्या संदर्भात शिंदेगट पण आक्रमक असल्याचं पाहायला मिळतंय कसब्यासाठी, त्या संदर्भात बैठक आहे, काय निर्णय झालाय? शेवटी युती अभेद्य आहे आणि त्याच्यामुळे योग्य असाच निर्णय होईल। शेवटी या दोन्ही जागा BJP जवळ होत्या आणि त्याप्रमाणे मला असं वाटतं की एखादी जागा मोकळी झाल्यानंतर अनेक लोक इच्छुक असतात, परंतु परंपरांचं पालन जे युतीचे आहे ते या ठिकाणी केलं जाईल याची मला खात्री आहे। तुम्ही पाठिंबा देणार की उमेदवार? म्हणजे आता आज बैठक आहे तुमची, मग त्यांचा पाठिंबा असेल भाजपला तुमचा? आमचं तर युतीच आहे महाराष्ट्रामध्ये, म्हणजे पाठिंबा देण्याची हे नाही, पाठिंबा राहणारच। आणि खरं तर मला असं वाटतं की ह्या निवडणुका बिनविरोध झाल्या पाहिजेत, कारण आता जवळजवळ 1.5 वर्ष राहिलेले आहे, 1.5-2 वर्ष राहिलेली आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये एक परंपरा महाराष्ट्राची राहिलेली आहे। जर ज्यांचं निधन झालं त्यांच्या कुटुंबातला सदस्य जर उभा राहिला असेल तर त्या ठिकाणी निवडणुका घ्यायच्या नाहीत, त्या बिनविरोध करायच्या, अशा तरीची एक परंपरा राहिलेली आहे। आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की ती परंपरा कायम ठेवून या ठिकाणी बिनविरोध झाली तर त्याचं स्वागत पुण्याची जनता करेल, कारण हे दोन्ही जे लोकप्रतिनिधी होते हे राजकारणाच्या पलीकडे जाऊन काम करणारे लोकप्रतिनिधी होते, त्याच्यामुळे त्याचा आदरसुद्धा ठेवला जाईल याची मला खात्री आहे।